Praise the Lord, everyone. Sarvanna, praise the Lord. And welcome in the name of our Lord Jesus Christ. And Yeshu Khristacha naamamadhye tumcha swagat karto. We are learning in this Bible study series about the church. Ya Bible study cha malikemadhye apan mandali baddal shikat ahot. We have seen what a church is. Apan pahile aahe ki mandali kay aahe. A church, we have seen the word ecclesia. जो शब्द आपण पाहिला आहे तो म्हणजे एक्लिसिया. अँड पास्टर ओवर द पास्ट फ्यू वीक्स हॅज लेड अस ब्युटिफुली अँड एक्सप्लेन टू अस व्हॉट अ चर्च इज, व्हॉट एक्लिसिया इज. आणि पास्टरने आपल्याला मागच्या काही आठवड्यापासून भरपूर काही शिकवलं आहे, सुंदररित्या सांगितलंय की मंडळी म्हणजे काय, एक्लिसिया म्हणजे काय. वी हॅव सीन दॅट इट इज द पीपल हु आर कॉल्ड आउट. आपण पाहिलं आहे की ते असे लोक आहेत जे बाहेर बोलवले आहेत. अँड वी हॅव ऑल्सो सीन what are the functions of the church. आणि आपण हे पण पाहिलं आहे की मंडळीचं कार्य काय आहे. That church is that we all as church are the ambassadors of God. आणि मंडळी म्हणून आपण देवाचे राजदूत आहोत. Amen. Amen. That we are the bride of Christ. आपण ख्रिस्ताची वधू आहोत. Amen. Amen. And today we are going to look at how our kingdom has changed. आणि आज आपण पाहणार आहोत की आपलं राज्य कसं बदललं आहे. अँड आफ्टर दॅट वी आर गोन स्टडी हाऊ द चर्च वर्क्स ॲज अ बॉडी ऑफ क्राइस्ट. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत की मंडळी एक ख्रिस्ताचं शरीर म्हणून कसं कार्य करते. इन द बुक ऑफ कोलोशियन्स, कलसेकराच्या पत्रामध्ये, लेट्स रीड फ्रॉम कोलोशियन्स 1. आपण वाचूया कलसे 1 मधून. अँड वर्स 13. आणि वचन 30. लेट्स रीड फ्रॉम वर्स 12-13. आणि वचन 12-13 आपण वाचूया. या बोथ ऑफ दीज वर्सेस वील रीड. कलसेकरस पत्र याचा पहिला अध्याय वचन 12-13. आणि ज्याने तुम्हाला उजेडातील पवित्रांच्या वतनाचे विभागी होण्यास योग्य केले त्या बापाची तुम्ही उपकारस्तुती करावी. त्याने आम्हाला काळोखाच्या सत्तेतून सोडवले आणि आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातले. सो गिव्हिंग थँक्स अन टू द फादर हू हॅज मेड अस to be partakers of the inheritance of the saints in light. आणि ज्याने तुम्हाला उजेडातील पवित्रांच्या वतनाचे विभागी होण्यास योग्य केले त्या बापाची तुम्ही उपकार स्तुती करावी. सो पास्टर हॅज ऑल्सो पास्टर सुधीर हॅज टोल्ड अस दॅट वी आर ॲज अ चर्च वी आर सेंट्स. तर पास्टर सुधीरने आपल्याला हे पण सांगितलं आहे की आपण मंडळी म्हणून एक संत आहोत. Amen. Amen. So God has called us and he has made us partakers of the inheritance of the saints. आणि देवाने आपल्याला बोलवलं आहे व ते संतांच्या मध्ये किंवा त्या पवित्रांच्या मध्ये आपल्याला त्यांनी एक भागीदार बनवलं आहे. Amen. Amen. We have the portion of the inheritance of the saints. तर जे संत आहेत, जे पवित्र आहेत, त्यांच्या मध्ये आपल्याला एक वतन आहे. Now why is that? असं का आहे? That is because he has delivered us from the power of darkness. असं आहे कारण त्यांनी आपल्याला त्या अंधकाराच्या सत्तेतून सोडवलं आहे. अँड ट्रान्सलेटेड अस ऑर ब्रॉट अस आउट ऑफ द पॉवर ऑफ डार्कनेस फ्रॉम दॅट किंगडम इन टू अनदर किंगडम. आणि असं का झालं आहे कारण त्यांनी त्या काळोखाच्या सत्तेतून आपल्याला सोडवलं आहे व एका दुसऱ्या राज्यात आपल्याला आणलं आहे. आमेन. आमेन. द किंगडम ऑफ हिज डिअर सन लॉर्ड जीसस, त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात म्हणजे येशूच्या राज्यात त्यांनी आपल्याला आणलं. आमेन. आमेन. सो नाव वी नीड टू अंडरस्टँड if you are a part of the church, I'm not talking about the church where we come together and worship, I'm not talking about the building. Ani me imaratis baddal bolat nahi ki jitha apan ekatra hon apan upasana karto. By now we all know, I hope we all know what a church is. Ani atta pan aplya sarvanna thauk ahe ki mandali kay ahe. I'm talking about the spiritual church. Ani me aatmik mandali baddal bolat ahe. Then we have been brought out of a kingdom to another kingdom. मग आपण एका राज्यातून काढून दुसऱ्या राज्यात आणलो गेलो आहोत. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, इफ आय मूव्ह आउट ऑफ दिस कंट्री इन टू अनदर कंट्री, जर का मी या राज्यातून निघून या देशातून निघून दुसऱ्या देशात गेलो, फॉर मी, माझ्यासाठी, नॉट ओनली द क्लायमेट द वेदर विल चेंज, माझ्यासाठी फक्त तिकडचं वातावरणच बदलणार नाही, नॉट ओनली द टायमिंग विल चेंज, फक्त वेळ काळच बदलणार नाही, बिकॉज आय एम गोइंग इन टू अ डिफरंट टाइम झोन, कारण का मी एका वेगळ्या वेळाच्या क्षेत्रात चाललो आहे, बट ऑल्सो द लॉज विल चेंज, परंतु माझ्यासाठी ते नियम पण बदलतील. आमेन. आमेन. पास्टर शेअर्ड विथ अस दॅट वी आर दी अँबॅसिडर्स ऑफ गॉड, सिटिझन्स ऑफ हेवन, नॉट ओनली दॅट बट अँबॅसिडर्स ऑफ गॉड ऑन दिस अर्थ. आणि
पालक साहेबांनी आपल्याला हे पण शिकवलं आहे की आपण फक्त तिकडचे आपण नागरिक नाहीये, परंतु आपण तिकडचे राजदूत पण आहोत स्वर्गाचे. आमेन, आमेन. बट ऍट द सेम टाइम व्हाइल वी आर लिव्हिंग ऑन दिस वर्ल्ड, इन दिस वर्ल्ड, परंतु त्याच वेळेला जेव्हा आपण पृथ्वीवर राहत असतो, वी आर गव्हर्न्ड बाय डिफरंट लॉज. आपण ह्या पृथ्वीवर राहत असताना वेगवेगळे कायद्यांद्वारे आपल्यावर राज्य होत असतं. नॉट द लॉ ऑफ दिस वर्ल्ड, या जगाचं कायदा नव्हे. नॉट द लॉ ऑफ द किंगडम ऑफ द डेव्हिल, आणि सैतानाच्या राज्याचा नियम नव्हे. बट द लॉ ऑफ द किंगडम ऑफ गॉड, परंतु देवाच्या राज्याचा नियम. आमेन, आमेन. सो वी नीड टू नो व्हॉट ऑल दीज लॉज आर, परंतु मग आपल्याला ठाऊक असलं पाहिजे की हे सर्व नियम काय आहेत. अँड व्हेरी ब्रीफली वी आर गोइंग टू गो थ्रू अ कपल ऑफ दीज लॉज, आणि थोडक्या मध्ये आपण ह्यातले काही नियम पाहणार आहोत. पास्टर हॅज ऑलरेडी लेड अस थ्रू सम ऑफ दीज. पालक साहेबांनी आपल्याला ह्याच्यामध्ये काही अगोदर शिकवले आहेत. रोमन्स 3:27, रोमकरासपत्र 3:27 टॉक्स अबाउट द लॉ ऑफ फेथ. इथं विश्वासाच्या नियमाबद्दल सांगितलं आहे. नाउ द वर्ल्ड कॅनॉट अंडरस्टँड दिस, आता जगालाही समजणार नाही. बिकॉज द वर्ल्ड इज गव्हर्न्ड बाय द लॉ ऑफ दीज 5 सेन्सेस, कारण का जग पाच इंद्रियाचा जो नियम आहे त्याच्याद्वारे ते कार्य करतं. बट ख्रिश्चन्स ऑर द चर्च, परंतु ख्रिस्ती लोक किंवा मंडळी, वी आर गव्हर्न्ड बाय द लॉ ऑफ फेथ, आणि आपलं आपलं राज्य कशाद्वारे होतं की आपण कशाद्वारे कार्य करतो, विश्वासाच्या नियमाद्वारे. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अँड व्हॉट डू वी बिलीव, आपण काय विश्वास ठेवतो. वी बिलीव व्हॉट एव्हर इज रिटन इन दिस बायबल, आणि आपण विश्वास ठेवतो की जे काही या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे त्याच्यावर. आमेन, आमेन. सो आर एक्सपिरियन्स डज नॉट डिफाईन आर द वे वी वॉक, आपला अनुभव हे ठरवत नाही की आपण कशा रीतीने चालतो. बट द वर्ड ऑफ गॉड अँड आर फेथ इन द वर्ड ऑफ गॉड डिटरमाइन्स आर वॉक विथ गॉड, परंतु देवाचं वचन आणि देवाच्या वचनावरचा असलेला आपला विश्वास हे ठरवतो की आपण देवाबरोबर कसं चालणार. आमेन, दॅट इज व्हॉट वॉकिंग बाय फेथ इज, आणि विश्वासाने चालणं ह्यालाच म्हणतात. सो ऍज ख्रिश्चन्स वी आर गव्हर्न्ड बाय द लॉ ऑफ फेथ, तर ख्रिस्ती म्हणून आपण विश्वासाच्या नियमाद्वारे आपलं राज्य होतं. अनदर लॉ दॅट वी आर गव्हर्न्ड बाय इज, आणि दुसरा नियम जो आपलं राज्य करतो तो म्हणजे वी आर गव्हर्न्ड बाय द लॉ ऑफ द स्पिरिट, आणि आत्म्याचा नियम आपल्यावर राज्य करतो. आमेन. इट इज द स्पिरिट ऑफ लाईफ इन क्राइस्ट जीसस. लेट्स रीड फ्रॉम रोमन्स 8:2. रोमकरासपत्र 8:2 आपण वाचूया. फॉर द लॉ ऑफ द स्पिरिट ऑफ लाईफ इन क्राइस्ट जीसस हॅज मेड मी फ्री फ्रॉम द लॉ ऑफ सिन अँड डेथ, कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या व मरणाच्या नियमापासून मुक्त केले. आमेन, आमेन. वी हॅव बीन मेड फ्री फ्रॉम वन लॉ, आणि आपण एका नियमापासून मुक्त केलो. नाव अ डिफरंट लॉ रूल्स ओव्हर अस, आता एक दुसरा नियम आपल्यावर राज्य करतो. आमेन. द लॉ ऑफ द स्पिरिट ऑफ लाईफ, आणि तो आत्म्याच्या जीवनाचा तो नियम आहे. आमेन. वी डू नॉट, वी आर नॉट गव्हर्न्ड बाय द ओल्ड लॉ ऑफ सिन अँड डेथ, जो जुना नियम आहे मरणाचा व पापाचा तो आता आपल्यावर संचलित नाहीये. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, आय टोल्ड यू राईट, आय एम मूव्हिंग आउट ऑफ दिस कंट्री. मी उदाहरण दिलं की मी या देशातून बाहेर चाललोय. नाव जस्ट अन एक्झाम्पल, फक्त उदाहरण आहे. इन इंडिया, भारतामध्ये, आय एम सपोज टू राईड माय बाईक फ्रॉम लेफ्ट साईड. भारतामध्ये मी माझी जी दुचाकी आहे ती मी डावीकडून चालवली पाहिजे. बट वेन आय गो टू द US, परंतु जर का मी US मध्ये गेलो, आय कॅनॉट राईड माय बाईक फ्रॉम द लेफ्ट साईड, तर माझी बाईक मी डावीकडून चालू शकत नाही. बिकॉज देर इज अ डिफरंट लॉ इन अ डिफरंट किंगडम, कारण तिकडचा नियम कायदा एका वेगळ्या राज्याचा तो एक वेगळा आहे. आमेन, आमेन. सिमिलरली, त्याच प्रकारे, वी आर गव्हर्न्ड, दो वी आर लिव्हिंग इन दिस वर्ल्ड, जरी आपण या जगामध्ये जगत आहोत, अ डिफरंट लॉ इज रुलिंग ओव्हर अस, एक वेगळा नियम आपल्यावर राज्य करत आहे. इट इज द लॉ ऑफ द स्पिरिट ऑफ लाईफ इन क्राइस्ट जीसस, आणि ख्रिस्त येशू मध्ये असलेल्या जीवनाचा तो आत्मा आहे. आमेन, नियम आहे. अँड दॅट इज वाय वी हॅव नो कंडमनेशन, ह्याच्यामुळे आपल्यावर कुठलं दोष आरोपण नाहीये. Amen? Amen. Praise the Lord. Hallelujah. I hope all of us are catching this. माझा विश्वास आहे की आपल्या सर्व आपण हे समजत आहोत. Lot of Christians, अनेक ख्रिस्ती लोक, they are stuck in the same laws. ते त्याच नियमांमध्ये अडकून बसलेत. As the world is stuck in. ज्या नियमामध्ये जग अडकलंय त्याच नियमात. Amen? Amen. But as Christians, we need to understand this, that a different law is governing us. परंतु ख्रिस्ती म्हणून ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की एक दुसरा नियम आपल्यावर
संचलित आहे. इट इज द लॉ ऑफ द स्पिरिट ऑफ लाइफ. आणि तो नियम म्हणजे आत्म्याच्या जीवनाचा तो नियम आहे. आमेन. लेट्स गो अहेड. पुढे जाऊया. इन द सेम चॅप्टर वर्स 6 सेज, त्याच अध्यायामध्ये सहावं वचन सांगतं, फॉर टू बी कार्नली माइंडेड इज डेथ, बट टू बी स्पिरिच्युअली माइंडेड इज लाईफ अँड पीस. कारण देहाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. आमेन. आमेन. फॉर टू बी कार्नली माइंडेड, कारण देहाचे चिंतन. ओके, सो दिस इज टॉकिंग अबाउट व्हॉट यू थिंक अबाउट, हाऊ युअर थॉट्स आर, वेअर युअर थॉट्स आर फोकस्ड. आता हे ते बोलत आहे तुमच्या चिंतनाबद्दल, म्हणजे तुमच्या चित्तामध्ये काय, तुमच्या विचारांमध्ये काय, त्याबद्दल सांगते. व्हॉट आर यू थिंकिंग अबाउट, वेअर डू यू कॉन्सन्ट्रेट युअर थॉट्स. तुमच्या विचाराला तुम्ही कुठं केंद्रित करतात, तुम्ही काय विचार करतात. फॉर टू बी कार्नली माइंडेड इज डेथ, देहाचे चिंतन हे मरण. लाईक आय सेड, लॉट ऑफ ख्रिश्चन्स आर स्टक इन द लॉज ऑफ दिस वर्ल्ड. जसं मी सांगितलं की अनेक ख्रिस्ती लोक या जगाच्या नियमांमध्ये अडकले आहेत. बट लाईक हाऊ हाऊ वी रेड, वी हॅव बीन डिलिव्हर्ड इन कॉलोशियन्स 1:13, वी रेड दॅट वी हॅव बीन डिलिव्हर्ड फ्रॉम दॅट लॉ, फ्रॉम दॅट किंगडम. जसं आपण वाचलं कलसे 1:13 की त्या राज्यापासून, त्या नियमांपासून आपण सोडवले गेलो आहोत. अँड नाऊ वी हॅव अ डिफरंट लॉ ऑफ द किंगडम ऑफ द सन ऑफ गॉड. आणि आता आपल्याकडे एक वेगळा नियम आहे, तो देवाच्या पुत्राच्या राज्याचा तो नियम आहे. अँड रोमन्स 8:6 सेज, आणि रोम 8:6 मध्ये लिहिलं आहे, फॉर टू बी कार्नली माइंडेड इज डेथ, देहाचे चिंतन हे मरण. व्हॉट लॉ आर वी थिंकिंग अबाउट, आपण कुठल्या नियमाबद्दल विचार करत आहोत. व्हॉट लॉ आर वी फॉलोइंग, कुठल्या नियमाचं आपण अनुसरण करत आहोत. इफ वी फॉलो द लॉ ऑफ द फ्लेश, जर का आपण देहाचं चिंतन करत आहोत. इफ वी स्टील थिंक दॅट द लॉज ऑफ द किंगडम ऑफ सेटन अप्लाय टू मी, जर का आपण विचार करत आहोत की सैतानाचे नियम अजूनही मला लागू होतात. इफ वी थिंक दॅट द लॉज ऑफ दिस वर्ल्ड दे अप्लाय टू मी, जर का आपण विचार करतो की जगाचे नियम अजून मला लागू होतात. देन मग वी वोंट बी एबल टू लिव्ह इन द अबंडंट लाईफ विच गॉड हॅज कॉल्ड अस टू. मग जे विपुल त्याचं जीवन जगण्यासाठी देवाने आम्हाला पाचारण केलं आहे ते जगू आम्ही शकणार नाही. वर्स 7, वचन 7, रोमन्स 8:7 इट सेज, रोम 8:7 मध्ये लिहिलं आहे, बिकॉज द कार्नल माइंड इज एनिमिटी अगेन्स्ट गॉड, कारण देहाचे चिंतन हे देवाशी वैर आहे. फॉर इट इज नॉट सब्जेक्ट टू द लॉ ऑफ गॉड, कारण ते देवाच्या नियमशास्त्राच्या स्वाधीन नाही. Neither indeed can be. आणि त्याच्याने त्याच्या स्वाधीन होवतही नाही. Amen. Praise the Lord. Praise the Lord. So you and I, if you are a part of the church of Jesus Christ, तर तुम्ही आणि मी जर का आपण येशू ख्रिस्ताच्या मंडळीचा आपण एक भाग आहोत. If you are believers, जर का तुम्ही विश्वासणारे आहात. If you are a part of those called out people, जर का तुम्ही जे बाहेर बोलवलेले लोक आहेत त्यांचा जर का तुम्ही एक भाग असाल. A different law governs you. एक वेगळा नियम तुमच्यावर कार्य करतो. It is the law of the spirit of life. आणि तो आत्म्याच्या जीवनाचा तो नियम आहे, विच इज इन जीजस क्राइस्ट, जो येशू ख्रिस्तामध्ये आहे. आमेन. अँड इफ वी अंडरस्टँड दिस, आर अप्रोच, आर रिस्पॉन्स टू एव्हरीथिंग विल चेंज. जर का आपल्याला हे समजलं तर प्रत्येक गोष्टीच्या प्रती आपला दृष्टिकोन बदलून जाईल. यु नो वाय ख्रिश्चन्स दे शुड हॅव अ डिफरंट अप्रोच टू एव्हरीथिंग इन लाईफ. आणि तुम्हाला ठाऊक आहे का की ख्रिस्ती लोकांचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा एक नजरिया वेगळा का असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, We all go through problems and storms in life. आपण सर्वजण जीवनामध्ये समस्यांमधून, वादळांमधून आपण जातो. There are different situations. वेगवेगळ्या परिस्थिती येतात. Now in that situation, आता ह्या परिस्थितीमध्ये, if I keep applying the laws of this world, the laws of the kingdom of Satan to my life, even after I am saved, आता माझं तारण झाल्यानंतर पण जर का मी जगाचे नियम लागू करत राहिलो, सैतानाचे नियम लागू करत राहिलो, if I still keep walking with these 5 senses, आता पण मी जर काय 5 इंद्रियानुसार चालत राहिलो, अँड डोंट यूज द लॉ ऑफ फेथ विच आय हॅव रिसिव्ड थ्रू क्राइस्ट, आणि ख्रिस्ताद्वारे जो मला विश्वासाचा नियम मिळाला आहे तो मी लागू करत नाही. इफ आय डोंट वॉक इन द लॉ ऑफ द स्पिरिट ऑफ लाईफ, आणि मी आत्म्याच्या जीवनाचा जो नियम आहे त्याच्यानुसार मी चालत नाही. अँड आय एम स्टील थिंकिंग कार्नली, जस्ट थिंकिंग अबाउट द फ्लेश अँड व्हॉट विल हॅपन, अँड हॅव नथिंग टू डू विथ द लॉ ऑफ द स्पिरिट. आणि अजून पण जर का मी देहाप्रमाणे चालत राहिलो, देहाने विचार करत राहिलो की काय होईल, आणि जर का मी आत्म्याने चालत नाही, वी विल हॅव द सेम रिझल्ट ॲज द वर्ल्ड. मग जो परिणाम जगाला मिळतो तोच परिणाम आपल्याला पण मिळणार. लेट अस अंडरस्टँड दिस चर्च, हे समजून घ्या, दॅट वी वॉक इन अ डिफरंट लॉ, आपण एका वेगळ्या नियमामध्ये, बिकॉज वी आर पार्ट ऑफ अ डिफरंट किंगडम, कारण आपण एका वेगळ्या राज्याचे भाग आहोत. द लॉज ऑफ दिस वर्ल्ड डोंट अप्लाय टू अस, या जगाचे नियम आपल्याला लागू होत नाही. आमेन. लाईक हाऊ वी रेड इन रोमन्स 8:2,
जसं आपण वाचतो रोम 8:2 मध्ये, द लॉ ऑफ द स्पिरिट ऑफ लाईफ इन क्राइस्ट जीसस हॅज सेट अस फ्री फ्रॉम द लॉ ऑफ सिन अँड डेथ. कारण ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या मरणाच्या नियमापासून मुक्त केले. दॅट मीन्स सिन अँड डेथ डज नॉट रूल ओव्हर यू. याचा अर्थ काय? पाप आणि मरण तुमच्यावर राज्य करत नाही. आर वी थिंकिंग जस्ट अबाउट सिन अँड डेथ, सिन अँड डेथ, सिन अँड डेथ? आपण फक्त पाप आणि मरण, पाप आणि मरण इतकाच विचार करत आहोत का? दिस इज फॉर पीपल हु आर अनबिलीवर्स. हे अविश्वासणाऱ्या लोकांसाठी आहे. बट नाव आय एम फिल्ड अँड गव्हर्न्ड बाय द लॉ ऑफ द स्पिरिट ऑफ लाईफ इन क्राइस्ट जीसस. परंतु आता मी भरलेलो आहे व येशू मधील जीवनाच्या आत्म्याच्या नियमाने मी संचलित आहे. सो लेट्स थिंक लाईक दॅट. तर अशा रीतीने आपण विचार करूया. आमेन, आमेन. वी आर ऑल्सो एज अ चर्च पार्ट टेकर्स इन द रिचेस ऑफ हिज ग्लोरी. आणि मंडळी म्हणून आपण त्याच्या गौरवाचे पण वाटीकरी आहोत. आमेन. वी रेड अबाउट बीइंग इनहेरिट partakers of the inheritance in the saints. आणि आपण मगाशी वाचलं की आपण त्या पवित्र जनांच्या वतनाची आपण वाटेकरी आहोत. Ephesians 3 and verse 16. इफिसकरस पत्र 3:16. That he would grant you according to the riches of his glory to be strengthened with might by his spirit in the inner man. Ephesians 3:16. मी अशी विनंती करतो की त्याने आपल्या गौरवाच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे कृपादान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याकडून अंतर्यामीच्या मनुष्यात सामर्थ्याने बळकट व्हावे. स्ट्रेंथन्ड अकॉर्डिंग टू व्हॉट? आणि कशाद्वारे बळकट व्हावे? अकॉर्डिंग टू द रिचेस ऑफ हिज ग्लोरी. आणि त्याच्या गौरवाच्या संपत्तीप्रमाणे. अँड ॲज सेंट्स ऑफ cleansed by the blood of Jesus. आणि असे संत जे येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध झाले. ॲज पीपल हू आर कॉल्ड आउट. असे लोक जे बाहेर बोलवले आहेत. As people who are part of a church. असे लोक जे मंडळीचा भाग आहेत. We have this inheritance in the riches of his glory. आणि त्याच्या गौरवाच्या संपत्तीमध्ये हे आपले वतन आहे. And we can be strengthened by that riches of his glory. आणि त्याच्या गौरवाची जी संपत्ती आहे त्याच्याद्वारे आपण बळकट होतो. Amen. Amen. Praise the Lord. Hallelujah. Now what all can be found in his riches? आणि या संपत्तीमध्ये आता काय काय सापडणार आपल्याला? You know all of our needs can be supplied through those riches. तुम्हाला ठाऊक आहे का की आपल्या सर्व गरजा त्या संपत्तीद्वारे पूर्ण होऊ शकतात? Because it is the riches of Christ. कारण का ती ख्रिस्ताची संपत्ती आहे. Amen. Amen. Philippians 4:19, we all know this verse. फिलिप्पीकरस पत्र 4:19 आपल्या सर्वांना ठाऊक आहे. That my God shall supply all your needs. की माझा देव तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. Amen. All your need. तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. All your need. सर्व गरजा पूर्ण करेल. Not just few needs. फक्त थोडक्या नव्हे. Do you want finance? तुम्हाला आर्थिक पुरवठा पाहिजे का? Do you need healing? तुम्हाला आरोग्य पाहिजे का? Do you need prosperity? तुम्हाला समृद्धी पाहिजे का? Do you need promotion? तुम्हाला बढती पाहिजे का? Do you need the gifts of the Holy Spirit? तुम्हाला पवित्र आत्म्याची कृपा दान पाहिजे का? Do you need the anointing? तुम्हाला अभिषेक पाहिजे का? It is all there in the riches of his glory. आणि त्याच्या गौरवाच्या संपत्तीमध्ये हे सर्व काही आहे. Amen. So we are a partaker of his inheritance. तर आपण त्याच्या वतनाची आपण वाटेकरी आहोत. Let us understand this. हे आपण समजून घेऊया. That our kingdom has changed. की आमचं राज्य बदललं आहे. Our laws have changed. आमचे नियम बदलले आहेत. We do not walk by the law of this world. या जगाच्या नियमानुसार आम्ही चालत नाही. Or the law of the kingdom of Satan. किंवा सैतानाच्या नियमानुसार आम्ही चालत नाही. We walk by a different law. आम्ही एका वेगळ्या नियमाद्वारे चालतो. Amen. Amen. We are also the body of Jesus Christ. आम्ही येशू ख्रिस्ताचं शरीर पण आहोत. Amen. Amen. We are his hands and his feet. आम्ही त्याचे हात व आपण आम्ही त्याचे पाय आहोत. लेट्स रीड फ्रॉम फर्स्ट करिंथियन्स. आपण वाचूया पहिले करिंथीकरस 12, 12वा अध्याय. फर्स्ट करिंथियन्स 12 अँड करिंथीकरस 12 वर्स 12 ऑनवर्ड्स. वचन 12 पासून. फॉर ॲज द बॉडी इज वन अँड हॅज मेनी मेंबर्स बट ऑल द मेंबर्स ऑफ दॅट वन बॉडी बीइंग मेनी आर वन बॉडी so also is Christ. कारण जसे शरीर एक आहे आणि त्याला पुष्कळ अवयव आहेत आणि त्या शरीराचे सर्व अवयव पुष्कळ असताही सर्व मिळून एक शरीर आहे तसं ख्रिस्तही आहे. Now Paul is making a comparison. आता पौल या ठिकाणी तुलना करत आहे. He is comparing the human body. तो मानवी देह. To the body of Christ or the church. तो मानवी देहाची तुलना मंडळीशी किंवा ख्रिस्ताच्या शरीराशी करत आहे. Now imagine. आता कल्पना करा. दिस इज माय बॉडी. हे माझं शरीर आहे. माय बॉडी हॅज वन गोल. माझ्या शरीराचं एक ध्येय आहे. इफ आय वॉक इन दिस डिरेक्शन. जर का मी या दिशेने चाललो. इफ आय वॉक टुवर्ड्स द नॉर्थ पोल. जर का मी जो उत्तरेकडचा जो पोल आहे त्या दिशेने चाललो. हाफ ऑफ माय बॉडी इज नॉट गोइंग साऊथ.
तर माझा अर्ध शरीर ते दक्षिणेकडे जात नाही. माय होल बॉडी इज गोइंग इन वन डायरेक्शन. माझं पूर्ण शरीर त्याच दिशेने जातं. वी आर द बॉडी ऑफ क्राइस्ट. आम्ही ख्रिस्ताचं शरीर आहोत. द चर्च इज वॉकिंग टुवर्ड्स वन गोल. आणि मंडई एका दिशेने एका ध्येयाकडे चालली. वी आर ऑल वॉकिंग टुवर्ड्स दॅट वन वेडिंग. आम्ही सर्व त्या एका विवाहाच्या दिशेने चालत आहोत. वी आर ऑल वॉकिंग टू दॅट ग्लोरिफाईड बॉडी. आम्ही सर्व त्या गौरवी शरीराच्या दिशेने चालत आहोत. द चर्च इज गोइंग टू बी ट्रान्सफॉर्म्ड. जिथं मंडईचं रूपांतर होणार आहे. ऑल ऑफ अस आर गोइंग टू बी ट्रान्सलेटेड अँड वी विल पुट ऑन द ग्लोरियस बॉडी. ज्या ठिकाणी आमच्या सर्वांचं रूपांतर होणार आहे व आम्ही गौरवी शरीर धारण करणार आहोत. आमेन. दॅट इज आवर गोल. दॅट इज आवर डिरेक्शन. आणि ते आमचं ध्येय, ती आमची दिशा आहे. अँड एज वी सॉ through the book of Esther, the Holy Spirit is preparing his bride for that wedding. जसं आम्ही पाहिलं एस्तरच्या पुस्तकामधून की पवित्र आत्मा त्या वधूला त्या लग्नासाठी तयार करत आहे. Amen. Praise the Lord. Hallelujah. Let's read further. आपण पुढे वाचूया. For by one spirit we are all baptized into one body, whether Jews or Greeks, whether slaves or free, and have all been made to drink into one spirit. Verse 13. वचन 13. कारण आपण यहुदी असू किंवा हिलणी असू, दास असू किंवा स्वतंत्र असू, तरी आपण सर्व एकाच आत्म्यात एकाच शरीरामध्ये बाप्तिस्मा पावलो आहो आणि आपण सर्वांना एकच आत्मा पाजला आहे. वन स्पिरिट, एक आत्मा. वी आर बॅप्टाइज्ड इन टू वन बॉडी. आणि एका शरीरामध्ये आमचा बाप्तिस्मा झाला आहे. सो दो देर आर सो मेनी डिनॉमिनेशन्स अँड डिफरंट फोकसेस ऑफ मिनिस्ट्री इन द चर्च. आणि जरी मंडईमध्ये आज वेगवेगळे पंथ आहेत, वेगळ्यावेगळ्या सेवांचे वेगळेवेगळे ध्येय आहेत. आय एम टॉकिंग अबाउट द युनिव्हर्सल चर्च. मी जागतिक मंडईबद्दल बोलत आहे. स्टील वी आर ऑल वॉकिंग टुवर्ड्स वन गोल विच इज हेवन. तरी पण आपण सर्व एकाच दिशेने एकाच ध्येयाने चाललो आहोत, ते म्हणजे स्वर्ग. अँड द होली स्पिरिट बॅप्टाइजेस अस इन टू वन बॉडी. आणि पवित्र आत्मा एकाच शरीरामध्ये आमचा बाप्तिस्मा करतो. नाव इवन दो वी आर वॉकिंग टुवर्ड्स वन गोल. आणि जरी आता आम्ही एका ध्येयामध्ये चाललो आहोत. दॅट इज आर the great vision. And to amcha motha drushtant ahe. Even though that is our great vision, all of the members of my body or my organs, they have different functions. And jari to maza ek shreshtha drushtant ahe, tari par maza sarva avyanna ek karya ahe. Verse 14. Vachan 14. For in fact the body is not one member but many. Karan sharir ek avyav nave tar pushkal avyav ase ahe. Now if the foot should say, because I am not a hand, I am not of the body, is it therefore not of the body? जर पाय म्हणेल की मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. And if the ear should say, because I am not an eye, I am not of the body, is it therefore not of the body? आणि जर कान म्हणेल की मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. If the whole body were an eye, जर का पूर्ण शरीर हे डोळे असते, वेअर वुड बी द हिअरिंग, मग ऐकणे कुठे असते. इफ द होल वर हिअरिंग, वेअर वुड बी द स्मेलिंग, जर सगळे ऐकणे असते तर हुंगणे कुठे. बट नाव गॉड हॅज सेट द मेंबर्स ईच वन ऑफ देम इन द बॉडी जस्ट ॲज ही प्लीज्ड. परंतु आता देवाने अवयव त्यातल्या प्रत्येक आपल्या इच्छेप्रमाणे शरीराला लावून ठेवले आहेत. अँड इफ दे वर ऑल वन मेंबर, वेअर वुड द बॉडी बी. आणि जर ते सगळे एकच अवयव असते तर शरीर कोठे. ओके. मेनी मेंबर्स, पुष्कळ अवयव. डिफरंट फंक्शन्स, पुष्कळ कार्य. वन बॉडी, एक शरीर. बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हिअर इज, परंतु ह्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, द चर्च नीड्स टू अंडरस्टँड, मंडळीला समजलं पाहिजे, दॅट ऑल ऑफ अस हॅव सम ऑर दी अदर फंक्शन. आपल्या सर्वांना एक ना एक काहीतरी कार्य आहे. डू यू नो देर आर मिलियन्स ऑफ नर्व्स दॅट आर गोइंग इन टू आर ब्रेन. तुम्हाला ठाऊक आहे का की आपल्या मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या अशा कोट्याधीश नसा आहेत. अँड एव्हरी नर्व दे सेंड सिग्नल्स. आणि प्रत्येक जी नर्व्स आहे ती एक सिग्नल देते. यू नो इवन इफ वन ऑफ दीज nerves it stops working, jar ka ek hi nerve kaam karnyachi thamli, you know what will happen? Tar kay hoil? One part will be paralyzed. Ek jo bhag ahe to ardhangvayu hun jail. This is how important your and my function in the church is. He itkas mahatvacha tumcha ani majha karya mandali madhe ahe. See, this is the body of Christ. Baka hi khristacha sharir ahe. You and I, tumhi ani mi, have been given gifts by the Holy Spirit. पवित्रात्म्याने आम्हाला कृपा दान दिली आहे. Now they are not gifts to be just kept with us. Sometimes we take gifts and just keep it aside, right? आणि ते असे दान नाहीयेत की आपण घेतो आणि आपल्याकडे नुसते ठेवून घेतो. Do we do that? आपण कधी असं करतो का?
फिजिकल गिफ्ट्स वी विल नेवर डू. आणि जे शारीरिक जे दान आहेत भेट आहेत आपण त्याच्याने असं करत नाही. इफ समवन गिव्ज अस अ फिजिकल गिफ्ट, आणि जर कोणीतरी आपल्याला एक असं भौतिक आपल्याला भेट दिली, फर्स्ट थिंग वी विल गो होम अँड ओपन इट अँड सी व्हॉट इज इनसाइड इट. आणि पहिला आपण काय करणार, घरी जाणार आणि उघडून बघणार की ह्याच्यात काय आहे. वी आर व्हेरी क्युरियस टू सी दॅट. ते पाहण्यासाठी आपण खूप उत्सुक असतो. बट सी इन द फर्स्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर, परंतु या अध्यायाच्या पहिल्या भागात पॉल टॉक्स अबाउट स्पिरिच्युअल गिफ्ट्स विच आर गिव्हन बाय द स्पिरिट टू द चर्च. पॉल बोलत आहे आत्मिक कृपादानांबद्दल जे मंडळीला देण्यात आले आहेत. अँड यु नो आय फाउंड दिस दिस कोलॅटरल, आणि ह्याच्यामध्ये मला काहीतरी असं जुळणारं दिसलं. एव्हरीवेअर इन द बायबल वेअर पॉल टॉक्स अबाउट द बॉडी, जितक्या ठिकाणी पौल पवित्र शास्त्रामध्ये शरीराबद्दल बोलतो, हि इज ऑल्सो टॉकिंग अबाउट गिफ्ट्स, तो त्या ठिकाणी कृपादानाबद्दल पण बोलतो. आमेन आमेन. इफ यू हॅव नॉट रेकॉग्नाइज युअर गिफ्ट येट, जर का तुम्ही अजून तुमचं कृपादान ओळखलं नाहीये, इफ इफ यू हॅव नॉट रिसिव्ड, इफ यू थिंक, इफ यू डाऊट दॅट यू हॅव, इफ यू डाऊट दॅट यू हॅव नॉट स्टील रिसिव्ड द गिफ्ट येट, जर अजून पण तुम्हाला अशी खात्री पटली नसेल की माझ्याकडे कुठे कृपादान आहे, आस्क द होली स्पिरिट, पवित्र आत्म्याला विचारा. कम अँड मीट द पास्टर्स ऑफ युअर चर्च, तुमच्या मंडळीतल्या पाळकांना येऊन तुम्ही भेटा. लॉट ऑफ टाइम्स, अनेक वेळा वी कम इन चर्च, आम्ही मंडळीमध्ये येतो, अँड वी वॉन्ट टू बी प्रेड फॉर ब्लेसिंग्स, आणि आम्हाला आशीर्वादासाठी प्रार्थना करून घ्यायची. पास्टर आय वॉन्ट अ न्यू कार, पालक साहेब मला नवीन कार पाहिजे. आय वॉन्ट अ न्यू हाऊस, मला नवीन घर पाहिजे. आय वॉन्ट प्रमोशन, मला बढती पाहिजे. प्लीज ले युअर हँड ऑन मी अँड प्रे, कृपया डोकर हात ठेवून माझ्यासाठी प्रार्थना करा. पॉल सेज टू टिमोथी, पॉल तिमोथ्याला म्हणतो, फॉरगेट नॉट द गिफ्ट विच वॉज गिव्हन टू यू बाय लेईंग ऑफ हँड्स अँड बाय प्रोफेसी. आणि पॉल तिमोथ्याला काय म्हणतो की जे कृपादान तुला मिळालं आहे तुझ्यावर हात ठेवून व तुझ्यावर भविष्यवाणी करून ते विसरू नकोस. Amen. Amen. How many times we come to our pastor and ask, pray for me so that I might receive the gifts of the Holy Spirit. कितीतरी वेळा आपण पास्टरना सांगतो की माझ्यासाठी प्रार्थना करा जेणेकरून मला पवित्र आत्म्याचं कृपादान प्राप्त होईल. In 1 Corinthians and 12, पहिले करिंथीकरास 12 अध्यायामध्ये, these are all power gifts. हे सर्व सामर्थ्याचे कृपादान आहेत. Or they are also called manifestation gifts. किंवा त्याला प्रकट होणारे दान पण म्हटलं आहे. But there are other types of gifts also. परंतु आणखी पण काही कृपादान आहेत. There are also motivational gifts. ते प्रोत्साहन देणारे कृपादान पण आहेत. In Romans 12, रोमकरास पत्र 12 अध्याय 3-8, 3-8, let's read that. आपण ते वाचूया. Romans chapter 12, रोमकरास पत्राचा 12 अध्याय, verse 3 onwards, वचन 3 पासून. And it says, for I say, through the grace given to me, to everyone who is among you, not to think of himself more highly than he ought to think, but to think soberly as God has dealt to each one a measure of faith. कारण जी कृपा मला दिलेली आहे तिच्यावरून मी तुमच्यातील प्रत्येकाला सांगतो की कोणी स्वतःला जितके मानणे योग्य आहे त्यापेक्षा अधिक मानू नये. तर देवाने प्रत्येकाला जसा विश्वासाचा वाटा दिला आहे त्याच्या परिणामाप्रमाणे मर्यादेने स्वतःला मानावे. Yes, it has been given to each one. आणि प्रत्येकाला दिलं आहे. सी नो वन, इफ यू आर अ पार्ट ऑफ द चर्च, इफ यू बिलीव्ह इन जीजस क्राइस्ट, यू हॅव अ गिफ्ट. जर का तुम्ही मंडळीचा भाग आहात, तुम्ही येशू ख्रिस्ता जर का विश्वास ठेवता, तर तुमच्याकडे कृपादान आहे. यू हॅव बीन गिव्हन अ स्पेसिफिक मेजर ऑफ फेथ, आणि तुमच्याकडे विश्वासाचं एक असं ठरवलेलं प्रमाण दिलं आहे. पॉल इज नॉट रायटिंग टू सम स्पेसिफिक लीडर्स ऑर सम ग्रुप ऑफ पास्टर्स. आणि पॉल विशिष्ट कुठल्या पुढाऱ्यांना किंवा एक विशिष्ट कुठल्या पाळकांना तो लिहित नाहीये. ही इज रायटिंग टू द चर्च, तो मंडळीला लिहित आहे. द चर्च इन रोम, रोम इथल्या मंडळीला. नेक्स्ट वर्स, पुढचं वचन, फॉर ॲज वी हॅव मेनी मेंबर्स इन वन बॉडी बट ऑल द मेंबर्स डू नॉट हॅव द सेम फंक्शन, सो वी बीइंग मेनी आर वन बॉडी इन क्राइस्ट अँड इंडिव्हिज्युअली मेंबर्स ऑफ वन अनादर. कारण जसे आपणास एका शरीरात पुष्कळ अवयव आहेत पण त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही, तसे आपण पुष्कळ असून ख्रिस्तामध्ये एकच शरीर आहो आणि प्रत्येक एकमेकांचे अवयव आहो. अगेन पॉल इज टॉकिंग अबाउट द सेम थिंग विच ही सेड इन 1 Corinthians 12. पुन्हा पॉल या ठिकाणी तीच गोष्ट सांगत आहे जी गोष्ट त्याने पहिले करिंथीकरास 12 मध्ये लिहिली आहे. दॅट वी आर द बॉडी ऑफ क्राइस्ट, की आम्ही ख्रिस्ताचे शरीर आहोत. अँड द रीझन वाय ही इज सेइंग दिस इज, आणि ज्या कारणाने तो हे म्हणत आहे, अगेन द सेम थिंग, पुन्हा तेच कारण, that we have been given a gift, kya amchakade krupadan ahe, and we are supposed to use that gift, ani te krupadan ami vaparla paije,
फॉर द फंक्शनिंग ऑफ द बॉडी त्या शरीराच्या कार्यासाठी आमेन आमेन इफ वी रीड फ्रॉम वर्स 6 जर का आपण वचन 6 पासून वाचलं अगेन ही टॉक्स अबाउट गिफ्ट्स पुन्हा तो कृपादानाबद्दल बोलतो हैविंग देन गिफ्ट्स डिफरिंग अकॉर्डिंग टू द ग्रेस दैट इज गिवन टू अस लेट अस यूज देम इफ प्रोफेसी लेट अस प्रोफेसाय इन प्रपोर्शन टू आवर फेथ और मिनिस्ट्री लेट अस यूज इट इन आवर मिनिस्ट्रिंग ही हू टीचेस इन टीचिंग ही हू एक्सॉर्ट्स इन एक्सॉर्टेशन ही हू गिव्स विथ लिबरालिटी ही हू लीड्स विथ डिलिजन्स ही हू शोज मर्सी विथ चीयरफुलनेस तर जी कृपा आपल्याला दिलेली आहे तिच्याप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत म्हणून भविष्य सांगणे असेल तर विश्वासाच्या परिणामाने सांगावे सेवा करणे असेल तर सेवेत तत्पर असावे जो शिकवतो त्याने शिकवण्यात तत्पर असावे जो बोध करतो त्याने बोध करण्यात तत्पर असावे जो दान देतो त्याने उदारपणे द्यावे आमेन दीज आर कॉल्ड मोटिवेशनल गिफ्ट्स आणि ह्याला उत्तेजनकारक कृपादान म्हणतात नाव If you want to recognize what kind of gift you have, you can study these passages. जर तुम्हाला ओळखायचं आहे की तुमच्याकडे कुठलं कृपादान आहे तर तुम्ही शास्त्र भागाचा अभ्यास करू शकता. But each and every member of the church. परंतु मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीला. If you are baptized by the Spirit into the body of Christ. जर का आत्म्याद्वारे तुमचा बाप्तिस्मा ख्रिस्ताच्या शरीरामध्ये झाला आहे. You have a function. तर तुमच्याकडे कार्य आहे. We are not here for time pass. आपण या ठिकाणी फक्त विरंगुळ्यासाठी नाहीये. Amen. Amen. We are not here just to be present in the body. आणि आपण फक्त या शरीराचा एक भाग बनण्यासाठी इथे नाहीये. Eat, drink, be merry. आणि खा प्या मजा करा. We have a function. आपल्याकडे कार्य आहे. Like I said. जसं मी म्हणालो. If one nerve in our body it stops working. जशी एक शरीरामधली नस जर का ती काम करणं बंद होते. If it fails. जर का ती काम करताना बंद करते. One part of our body might become paralyzed. तर आपल्या शरीराचा एक भाग अधू होऊ शकतो. That is how much your gift is important in the church. Itka mahatvacha tumcha krupadanya mandali madhe ahe. See, the church is not a club. Baka mandali ha kutla asa ek club nahiye. Where we come together, have a merry time, have a very good time. Ki ja tikane apan ekatra yeto mauj maja karto. That is why Paul is referring to the church as a body. Ani manun Paul शरीर पौल मंडळीला एक शरीर म्हणून सांगत आहे बिकॉज एव्हरी पार्ट ऑफ द बॉडी हॅज अ पर्टिक्युलर फंक्शन कारण का शरीराच्या प्रत्येक अवयवाला एक कार्य असतं आमेन आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया एव्हरी पार्ट प्रत्येक शरीर प्रत्येक अवयव पार्ट्स विच आर सीन अँड पार्ट्स विच आर नॉट सीन आणि प्रत्येक अवयव जे दृश्य आहेत आणि जे अदृश्य आहेत ऑर्गन्स विच आर इन साइड असे अवयव जे आत आहेत माय हार्ट आय डोंट थिंक एनी वन कॅन सी माय हार्ट आणि माझं हृदय मला असं वाटत नाही कोणी माझं हृदय पाहू शकतं आय हॅव नॉट सीन माय हार्ट मी स्वतः माझं हृदय पाहिलं नाहीये बट आय नो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन इन माय बॉडी परंतु मला ठाऊक आहे की माझ्या शरीराचा खूप महत्वाचा अवयव ते आहे विदाउट माय हार्ट आय कॅनॉट सर्व्हाइव्ह माझ्या हृदयाशिवाय मी जगू शकत नाही विदाउट माय ब्रेन आय कॅनॉट सर्व्हाइव्ह माझ्या मेंदूशिवाय मी जगू शकत नाही आमेन आमेन प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड सी क्राइस्ट इज द हेड बघा ख्रिस्त हा मस्तक आहे वी आर द बॉडी आपण शरीर आहोत The head is telling the body what all to do. तो मस्तक त्या शरीराला सांगतो काय केलं पाहिजे. If we are connected to the head, जर का आपण त्या मस्तकाशी जुडलेलो आहोत. Like how our nerves are connected to the brain. जसे आपल्या नसा त्या मेंदूला जुडलेले असतात. Do you know there are nerve endings here? तुम्हाला ठाऊक आहे का की या ठिकाणी त्या नसांचे काय पॉइंट आहेत. The brain tells me, माझा मेंदू मला सांगतो. To pick up this water bottle, की ही पाण्याची बाटली उचल. To drink from it, ह्याच्यामधून तू पी. The brain is telling me. मेंदू मला सांगत आहे. Amen. Amen. We need to be connected to the head. आपण त्या मस्तकाशी जुडलेलो असलं पाहिजे. The head is Jesus. तो मस्तक म्हणजे येशू आहे. Amen. Amen. And the gifts which have been given by the Spirit. आणि जे कृपादान आत्म्याद्वारे देण्यात आले आहेत. Be it gifts of the Spirit, power gifts. ते आत्म्याचे दान म्हणजे सामर्थ्याचे ते कृपादान असतील. Or motivational gifts. किंवा ते उत्तेजनाचे कृपादान असतील. Which we just read from Romans 12. जे आताच आपण रोमकरास 12 मधून वाचले. We need to use it for proper functioning of the body. आणि मंडळीचं चांगलं कार्य होण्यासाठी आपण ते वापरले पाहिजे. There are another types of gifts. आणखी काय प्रकारचे कृपादान आहेत? Which are given in Ephesians 4. जे इफिसकरास पत्र चौथा अध्याय दिले आहेत. Verse 11 and 12. वचन 11 आणि 12. We'll read that. आपण ते वाचूया. These are called ministry gifts. हेला सेवेचे कृपादान म्हणतात. And there are 5 of these ministry gifts. आणि हे 5 असे हे कृपादान आहेत. And again, he talks about these gifts, again talks about the body.
आणि पुन्हा या ठिकाणी तो कृपादानाबद्दल बोलत आहे आणि शरीराबद्दल पण बोलत आहे. थ्री टाइम्स पॉल हॅज स्पोकन अबाउट द गिफ्ट्स ऑफ द होली स्पिरिट ऑर डिफरंट टाइप्स ऑफ गिफ्ट्स गिव्हन टू द चर्च. आणि तीनदा पौलाने पवित्र आत्म्याच्या कृपादानाबद्दल किंवा वेगवेगळ्या कृपादान जे मंडळ दिले आहेत त्याबद्दल तो बोलला आहे. इन द सेम पॅसेज त्याच शास्त्र भागात ही हॅज ऑल्सो स्पोकन अबाउट द बॉडी तो शरीराबद्दल पण बोलला आहे. अँड वी विल रीड दॅट आणि आपण ते वाचूया. बट बिफोर दॅट वील रीड वर्स 11 and 12 ऑफ चॅप्टर 4. परंतु त्याच्या आधी आपण चौथ्या अध्यायाचं वचन 11 and 12 वाचूया. And he himself gave some to be apostles, some prophets, some evangelists, some pastors and teachers for the equipping of the saints of the work of ministry for the edifying of the body of Christ. आणि त्यानेच कोणी प्रेषित व कोणी भविष्यवादी व कोणी सुवार्तिक व कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले सेवेच्या कामासाठी पवित्रांची पूर्णता करण्यास ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी. आमेन आमेन. फॉर द एडिफाइंग ऑफ द बॉडी ऑफ क्राइस्ट आणि ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी. ओके लेट्स गो अहेड पुढे जाऊया. टिल वी कम टू द युनिटी ऑफ द फेथ अँड ऑफ द नॉलेज ऑफ द सन ऑफ गॉड टू अ परफेक्ट मॅन to the measure of the stature of the fullness of Christ. सर्व आपण विश्वास व देवाच्या पुत्राची ओळख यांच्या ऐक्यात येऊन पूर्ण मनुष्यपणास ख्रिस्ताच्या पूर्णतेच्या वाढीच्या परिमाणास पोहोचू तोपर्यंत त्याने ते नेमून दिले. सो दॅट वी माइट हॅव युनिटी ऑफ फेथ जेणेकरून आमच्याकडे विश्वासाची ऐक्यता असेल. द नॉलेज ऑफ द सन ऑफ गॉड देवपुत्राचं ज्ञान आमच्याकडे असेल. सो दॅट वी माइट बिकम अ परफेक्ट मॅन जेणेकरून आम्ही एक परिपूर्ण मनुष्य बनू. सी पॉल इज नॉट टॉकिंग अबाउट इंडिव्हिज्युअल्स हियर. पॉल या ठिकाणी एका एका व्यक्तीबद्दल बोलत नाही. इज टॉकिंग अबाउट सो दॅट द बॉडी माइट बिकम अ परफेक्ट मॅन. तो या ठिकाणी काय म्हणतोय की जेणेकरून ते शरीर एक परिपूर्ण मनुष्य बनेल. सो दॅट द चर्च माइट बिकम द इमेज ऑफ क्राइस्ट जेणेकरून ते मंडळी ख्रिस्ताचं प्रतिमा बनेल. आमेन आमेन. लॉट ऑफ पीपल से अनेक लोक म्हणतात दीज डेज द चर्च इज करप्ट आजकाल मंडळी भ्रष्ट झाली आहे. द चर्च डज नॉट शो द वर्क्स ऑफ गॉड मंडळी जे आहे ते देवाचं कार्य दाखवत नाही. द चर्च हॅज बिकम मनी माइंडेड जे मंडळी आहे ती पैशावर केंद्रित झाली आहे. आमेन आमेन. What Paul is saying here Paul ya tikani kay mhanat ahe is that how Jesus walked on this earth 2000 years ago. To mhanto ki Yeshu ya prithvivar kasa 2000 varsha purvi challa. He is still walking on the earth. Aaj pan to prithvivar chalat ahe. But you know how he is walking? Pan to tumhala thauk ahe ka ki to kasa chalat ahe? Through the church. Mandai dware. The church is his body. Mandai tyacha sharir ahe. So the church is meant to do the works of Jesus Christ. To mandai ni Khristacha kaam karna ahe. That is why he said that greater works will you do. म्हणून तो म्हणाला की तुम्ही अधिक महान कार्य कराल. बिकॉज स्टील ही इज ओनली डुईंग हिज वर्क कारण का अजून तोच त्याचं काम करत आहे. थ्रू द चर्च मंडईद्वारेच. आमेन आमेन. वी आर द बॉडी आपण ते शरीर आहोत. पीपल से लोक म्हणतात आय डोंट सी गॉड मला देव दिसत नाही. वेर इज गॉड देव कुठे आहे. इफ जीसस इज अलाइव्ह जर का येशू जिवंत आहे देन शो हिम टू मी मग मला तो दाखवा. यु नो तुम्हाला ठाऊक आहे का वी कॅन शो द वर्ल्ड जीसस आपण लोकांना येशू दाखवू शकतो. And I'm not saying this metaphorically. आणि मी फक्त हे असं उदाहरणार्थाने बोलत नाहीये. Because when Paul wrote in Ephesians 6, कारण जस पॉल इफिसकाला 6 मध्ये लिहितो, that we might be a perfect man to the measure of the stature of the fullness of Christ, की आपण परिपूर्ण मनुष्य बनावे त्या प्रमाणापर्यंत की आपण ख्रिस्ताच्या परिपूर्णतेपर्यंत पोहोचावे. He was not talking just for time pass. तो फक्त विरंगुळासाठी हे बोलत नाहीये. Amen. He actually means it. तो खरोखर ते मानतो. वी कॅन शो जीसस टू द वर्ल्ड आपण येशूला जगाला दाखवू शकतो. थ्रू द चर्च मंडईद्वारे. बिकॉज द चर्च इज द बॉडी कारण का मंडई शरीर आहे. डू यू नो व्हॉट हॅपन्ड तुम्हाला ठाऊक आहे काय झालं. 2000 years ago 2000 वर्षापूर्वी अ ब्लाइंड मॅन केम टू जीसस एक अंधळ व्यक्ती येशूकडे आला. जीसस टच्ड हिज आईज येशू त्याच्या डोळ्यांना स्पर्श केला. Amen. Amen. Now Jesus used different methods. आणि ते येशूने वेगवेगळे पद्धती वापरले. Sometimes he spat on the ground, made clay and put it in the eyes of the man. कधी तो जमिनीवर थुकला त्याने चिखल केला व तो त्या मनुष्याच्या डोळ्याला लावला. Sometimes he touched his eyes. कधी ते त्यांच्या डोळ्याला स्पर्श केला. Sometimes he puts his own spit on his eyes. कधी त्याने स्वतःची थुंक त्याच्या डोळ्याला लावला. You know the church is supposed to do the same thing. मग ठाऊक आहे का की मंडळीने पण तेच केलं पाहिजे. We are the hand of Jesus. आपण येशूचे हात आहोत. Amen.
But so many people in the church, they just come to the service, warm the chairs and go away. परंतु कितीतरी लोक या मंडईमध्ये येतात, इथं बसून खुर्च्या गरम करतात आणि पुन्हा निघून जातात. पीपल ऑफ गॉड, यू अँड आय हॅव अ फंक्शन. देवाच्या लोकांना तुमच्याकडे आणि माझ्याकडे एक काम आहे. द होली स्पिरिट हॅज गिव्हन यू अँड आय अ गिफ्ट. पवित्र आत्म्याने तुम्हाला आणि मला एक कृपा दान दिला आहे. सो दॅट वी माइट यूज दॅट गिफ्ट. जेणेकरून तुम्ही आणि मी आपण त्या कृपादानाचा उपयोग करावा. अँड व्हेन द वर्ल्ड विल लुक ऍट द चर्च. आणि ज्यावेळेस जग या मंडळीकडे पाहिल, दे विल नॉट सी यू अँड मी. ते तुम्हाला आणि मला पाहणार नाही. दे विल नॉट सी सम प्रॉफिट अँड अपॉस्टल. ते कुठल्या प्रेषिताला, कुठल्या ते भविष्यवक्त्याला पाहणार नाही. दे विल सी जीसस. ते येशूला पाहतील. आमेन. आमेन. बट फॉर दॅट, परंतु त्यासाठी वी नीड टू स्टार्ट युझिंग ऑल ऑफ दीज गिफ्ट्स व्हिच द होली स्पिरिट हॅज गिव्हन टू अस. सर्व कृपादान पवित्र आत्म्याने आपल्याला दिले आहेत, आपण ते वापरण्यास सुरू केलं पाहिजे. आमेन. ओनली देन वी कॅन प्रोग्रेस अँड गो टू द फुल स्टॅचर ऑफ द फुलनेस ऑफ क्राइस्ट. आणि मगच आपण प्रगती करून ते ख्रिस्ताच्या परिपूर्णतेपर्यंत आपण पोहोचू शकतो. आमेन. आमेन. फर्स्ट करिंथियन्स 12 वी रेड अबाउट द गिफ्ट्स. पहिले करिंथियन्स 12 मध्ये आपण कृपादानांबद्दल वाचलं. सो इन वर्स 4 आणि वचन 4 मध्ये लेट्स रीड फर्स्ट करिंथियन्स. पहिले करिंथिकरस 12 एंड 4 12 अध्याय वचन 4. सो ही इज टॉकिंग अबाउट द डायव्हर्सिटीज ऑफ गिफ्ट्स बट द सेम स्पिरिट. आणि तर वेगवेगळे कृपादान कसे आहेत परंतु आत्मा एकच आहे. अँड देर इज अ वंडरफुल टीचिंग बाय पास्टर सत्या. आणि पास्टर सत्याचं खूप अद्भुत शिक्षण आहे. इफ यू वॉन्ट टू नो अबाउट द गिफ्ट्स ऑफ द स्पिरिट, जर का तुम्हाला आत्म्याच्या दानांबद्दल जाणून घ्यायचं, इट इज अवेलेबल ऑन दिस चॅनल. ते आमच्या ह्या चॅनलवर उपलब्ध आहे. यू कॅन जस्ट टाईप इन द सर्च बॉक्स पास्टर सत्या गिफ्ट्स ऑफ द स्पिरिट BFC, यू विल फाइंड इट. तुम्ही त्या यूट्यूबच्या सर्च बॉक्स मध्ये फक्त टाइप करा पास्टर सत्या गिफ्ट्स ऑफ द होली स्पिरिट BFC, तुम्हाला ते सापडेल. इफ यू वॉन्ट टू ऑपरेट इन द गिफ्ट्स, द पॉवर गिफ्ट्स, जर का त्या सामर्थ्याच्या कृपादानामध्ये तुम्हाला कार्यरत व्हायचं असेल, प्लीज वॉच दोज व्हिडिओज. कृपया करून तो व्हिडिओ तुम्ही पहा. यू विल बी ब्लेस्ड. तुम्ही आशीर्वादित व्हाल. बिकॉज अनलेस वी डोंट नो द गिफ्ट्स, जर का जोपर्यंत आपल्या ते कृपादान समजणार नाही, we won't be able to operate in it. आपण त्याच्यामध्ये कार्य करू शकणार नाही. ओके. सो ही टॉक्स अबाउट द गिफ्ट. तर तो त्या कृपादानांबद्दल बोलतोय इन वर्स 12 आणि वचन 12 मध्ये. लाइक हाऊ वी रेड, जसं आपण वाचलं, ही टॉक्स अबाउट द बॉडी. तो शरीराबद्दल पण बोलत आहे. आमेन. आमेन. रोमन्स, इन रोमन्स 12 रोम 12 मध्ये अगेन वर्स 4 पुन्हा वचन 4. व्हॉट डज ही टॉक अबाउट, तो काय सांगत आहे. रोमन्स 12 अँड वर्स 4 रोम करस पत्र 12 अध्याय वचन 4. Let me read it for you. मी तुमच्यासाठी ते वाचतो. For as we have many members in one body, again he is talking about the body and members of the body. पुन्हा या ठिकाणी तो शरीराबद्दल आणि अवयवांबद्दल तो बोलत आहे. And in verse 6-8 आणि वचन 7-8 मध्ये again he talks about gifts. पुन्हा तो कृपादानांबद्दल बोलत आहे. Ephesians 4 and verse 4. इफिस 4 आणि वचन 4. Let me read it again for you. पुन्हा मी तुमच्यासाठी ते वाचतो. Ephesians 4 and verse 4. इफिसकरस पत्र 4 अध्याय वचन 4. देर इज वन बॉडी अँड वन स्पिरिट, जस्ट एज यू आर कॉल्ड इन वन होप ऑफ युअर कॉलिंग. एक शरीर आणि एक आत्मा, त्याप्रमाणेच तुमच्या बोलवण्याचा एका आशेत तुम्ही बोलवलेले आहात. सी ही इज अगेन ही इज टॉकिंग अबाउट द बॉडी. बघा पुन्हा तो शरीराबद्दल बोलत आहे. इन वर्स 12 वचन 12 मध्ये ही इज टॉकिंग अबाउट द गिफ्ट्स, तो कृपादानांबद्दल बोलत आहे. आमेन. आमेन. Praise the Lord. Do you see the connection? या ठिकाणी ते तुम्हाला एक असा त्याचा संदर्भ दिसतोय का. See, the body of Christ must function in the gifts which have been given to them by the Holy Spirit. ख्रिस्ताच्या शरीराला पवित्र आत्म्याने जे कृपादान दिले आहेत त्या कृपादानांमध्ये त्या शरीराने कार्य केलं पाहिजे. Only then we can see, the world will be able to see Christ in us. फक्त तेव्हाच जगाला आमच्यामध्ये ख्रिस्त दिसणार. Amen. Amen. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Amen. In Ephesians 1 and verse 22 and 23 it says, Ephesians patra pahila adhyay vachan 22 ani 23, and he has put all things under his feet and gave him to be the head. Him is Christ, to be the head over all things to the church, which is his body, the fullness of him that fills all in all. वचन 22. आणि त्याने त्याच्या पायांखाली सर्व वस्तू अधीन केल्या आणि त्याला, म्हणजे ख्रिस्ताला, सर्वांवर मंडईचं मस्तक होण्यास दिले. तीच मंडई त्याने त्याचे शरीर आहे, जो सर्वांनी सर्व काही भरतो, त्याची परिपूर्ती आहे. आमेन. आमेन. द फुलनेस ऑफ हिम दॅट फिल्स ऑल इन ऑल, जो सर्वांनी सर्व काही भरतो, त्याची परिपूर्ती आहे. सी द चर्च इज कॉल्ड टू बी
वॉकिंग इन द फुलनेस ऑफ क्राइस्ट. बघा मंडईचं पाचरण काय आहे की त्यांनी ख्रिस्ताच्या परिपूर्तीमध्ये चालावं. बट वी आर सो स्टक इन आर डिव्हिजन्स अँड डिनॉमिनेशन्स अँड डिफरंट डिफरंट सेक्ट्स इवन इन द ख्रिश्चन कम्युनिटी. परंतु आज आपण कशामध्ये अडकलो आहोत की आमचा पंथ आणि आम्ही वेगळे, आमची मंडई हे आणि ते, आपण ह्याच्यातच ख्रिस्ती धर्मातच आपण इतके आपण फाटे फोडलेत. इफ वी डोंट वॉक इन युनिटी, जर का आपण ऐक्यतेमध्ये चालत नाही, इवन इन युअर लोकल चर्च, तुमच्या त्या स्थानिक मंडईमध्ये पण, वी विल नेवर सी द फुलनेस ऑफ क्राइस्ट. तर आपण ती ख्रिस्ताची परिपूर्ती, ती परिपूर्णता आपण कधी नाही पाहणार. बिकॉज ऑल ऑफ अस आर सपोज टू फंक्शन एज वन बॉडी. कारण का आपण सर्व एक शरीर म्हणून आपण कार्य केलं पाहिजे. अँड डेव्हिल, द डेव्हिल ऑलवेज अटॅक्स द चर्च. आणि सैतान नेहमी मंडळीवर हल्ला करतो. ही विल अटॅक द फॅमिली, तो कुटुंबावर हल्ला करणार. द युनिटी इन द फॅमिली, द युनिटी इन द चर्च, कुटुंबामधल्या ऐक्यतेवर, मंडळीमधल्या ऐक्यतेवर तो हल्ला करणार. बिकॉज ही डझंट वॉन्ट टू सी द चर्च वॉक इन द फुलनेस ऑफ क्राइस्ट. कारण त्याची इच्छा नाही की मंडळीने कधी पण त्या ख्रिस्ताच्या परिपूर्णतेमध्ये चालावं. बिकॉज ही नोज वेन ब्रेदर एन कम टुगेदर देअर इज अनॉइंटिंग. त्याला ठाऊक आहे की जय बांधव सगळे बंधू एकत्र येतात त्या ठिकाणी अभिषेक असतो. And it is not, the verse in Psalms is not only talking about coming together, but coming together with one mind. आणि स्तोत्रामधलं ते वचन फक्त एकत्र येण्याबद्दल सांगत नाही, परंतु आपली एक चित्तवृत्ती असलं पाहिजे हे तिथून समजतं. And when you come together with one mind, one goal, one purpose, परंतु आणि ज्यावेळेस आपण एका चित्तवृत्तीने, एका उद्देशाने, एका ध्येयाने आपण एकत्र येतो, यू ऑल्सो फंक्शन टुवर्ड्स दॅट वन गोल. मग आपण त्या एका ध्येयाच्या दिशेने आपण कार्य पण करतो. सो दो ऑल ऑफ आर वर्क्स अँड फंक्शन्स आर डिफरंट, मग जर का आपले सर्व काम आणि आपले सर्व कार्य जरी वेगळे असले, आर गोल इज द सेम, तरी पण आपलं ध्येय एकच असणार. आमेन, आमेन. सो इन द डेज टू कम, म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये, आय एनकरेज यू, मी तुम्हाला उत्तेजन देतो, प्लीज फाइंड आउट व्हॉट युअर गिफ्ट इज. तुमचं कृपादान काय आहे हे तुम्ही ओळखा. इफ यू डोंट नो युअर गिफ्ट, जर का तुम्हाला तुमचं कृपादान ठाऊक नाही, प्लीज स्पीक टू युअर पास्टर. कृपया तुमच्या पालकांशी तुम्ही बोला. प्लीज प्लीज स्पीक टू पास्टर सुधीर. पास्टर सुधीर साहेबांशी तुम्ही बोला. स्पीक टू द लीडर्स इन द चर्च. मंडळीमधल्या पुढाऱ्यांशी तुम्ही बोला. दे विल हेल्प यू टू फिगर आउट युअर युअर पॉवर गिफ्ट. ते तुम्हाला ओळखण्यासाठी मदत करतील की तुमचं सामर्थ्याचं कृपादान काय आहे. ऑर युअर मोटिवेशनल ऑर युअर मिनिस्ट्री गिफ्ट. किंवा तुमचं उत्तेजनाचं कृपादान काय आहे, किंवा तुमच्या सेवेचं कृपादान काय आहे. बट एव्हरी वन इन द चर्च, परंतु मंडईमधल्या प्रत्येक जण, हॅज टू ऑपरेट इन दीज गिफ्ट. त्यांनी या कृपादानामध्ये कार्य केलं पाहिजे. अदरवाईज, नाहीतर, वी विल नेव्हर बी एबल टू वॉक इन द फुलनेस ऑफ क्राइस्ट. आपण ख्रिस्ताच्या त्या परिपूर्णतेमध्ये आपण कधीच चालू शकणार नाही. आमेन. इट इज सच अ प्रिव्हिलेज दॅट गॉड हॅज मेड अस द बॉडी. आणि किती मोठं सौभाग्य आहे की देवाने आम्हाला ते शरीर बनवलं आहे. द बॉडी ऑफ क्राइस्ट, ख्रिस्ताचं शरीर आम्हाला बनवलं आहे. वेन वी अंडरस्टँड दिस, जस्ट आम्हाला हे समजतं, वी विल टेक दिस सिरियसली. आम्ही हे गांभीर्याने घेऊ. आमेन. अँड मे द होली स्पिरिट रिव्हील इट टू अस टुडे. आणि पवित्र आत्मा आज आम्हाला प्रकट करो दॅट वी आर द बॉडी ऑफ जीसस क्राइस्ट. की आम्ही येशू ख्रिस्ताचं शरीर आहोत. व्हॉट अ प्रिव्हिलेज इट इज. किती मोठं सौभाग्य आहे to be a part of Jesus himself. ki yesu christa apan ek bhag asla pahije. This hand, he hat, cannot be separated from the body. ha hat sharira pasun vegla hu shakat nahi. The moment it is separated, it is dead. ja shani ha vegla hun jail, ha mrut hun jail. amen, amen. Praise the Lord, praise the Lord. If I am the hand in the church, जर का मी मंडईमध्ये हात आहे, in the body of Christ, ख्रिस्ताच्या शरीरामध्ये, it is my privilege, हे माझं सौभाग्य आहे, to be a hand, हात to function as a hand, हात म्हणून कार्य करणे, to do whatever the head tells me to do, जे काही मला मस्तक सांगतो ते करण्यास. amen, amen. We are the body of Christ, आम्ही ख्रिस्ताचे शरीर आहोत. We are his hands and feet, आम्ही त्याचे हात आणि पाय आहोत. And when the church will start to function in all of these gifts, ज्या वेळेस मंडळी या सर्व कृपादानांमध्ये कार्य करू लागेल, वी विल सी दॅट द चर्च इज ग्रोईंग टू द फुलनेस ऑफ द स्टॅचर ऑफ जीसस क्राइस्ट. आम्ही पाहणार की मंडळीची वाढ होत आहे ख्रिस्ताच्या परिपूर्णतेपर्यंत. आमेन. अँड ॲज लाईक आय टोल्ड यू, आय बीन टेलिंग यू दॅट वी आर द बॉडी ऑफ क्राइस्ट, राईट. आणि मी तुम्हाला सांगत आहे की आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत. अँड इन वर्स 22 आणि वचन 22, इफिशियन्स 1:22, इट सेज दॅट ऑल थिंग्स आर under his feet. And if is 1:22 madhe kay lele ki sarva kay tacha paya khali ahe. And if we are the body of Christ, jar ka ami Khrista che sharir ahot, whose feet is it under? To he konacha paya khali ahe? Whose feet is it under? Konacha paya khali te ahe? If everything is under the feet of Jesus, jar ka sarva kahi Yeshu cha paya khali ahe,
in verse 20 and 21 it says that he is far above principalities. आणि वचन 20 आणि 21 मध्ये लिहिलं आहे की तो सर्व सत्ता अधिकारांच्या तो वर आहे. नॉट जस्ट अबाव, ही इज फार अबाव. तो त्यांच्या फक्त वरती नाही परंतु त्यांच्यापेक्षा तो फार वरती आहे. ऑल पॉवर, ऑल माइट, ऑल डोमिनियन. आणि सर्व सत्ता अधिकार त्या सर्वांच्या तो वरती आहे. अबाव एव्हरी नेम, त्या सर्व नामाहून तो उंच आहे. अँड इफ वी आर हिज बॉडी, आणि जर का आपण त्याचं शरीर आहोत, वेअर आर वी, आपण कुठं आहोत? आमेन, आमेन. We are with him. आम्ही त्याच्याबरोबर आहोत. Ruling with him. त्याच्याबरोबर राज्य करत आहोत. Doing his work. आपण त्याचं काम करत आहोत. Amen. Amen. And we should walk into our gift. आणि आपण आपल्या कृपादानामध्ये चाललं पाहिजे. Recognize our gift. आपल्या कृपादान आपण ओळखलं पाहिजे. Recognize what God is calling us to do in the church. देवाने आम्हाला मंडईमध्ये काय करण्यास बोलवलं आहे हे आम्ही ओळखलं पाहिजे. And then the world will see. आणि मग जग पाहिल. Jesus himself. येशूला स्वतःला ते पाहतील. जीसस रिव्हील्ड थ्रू द चर्च. येशू मंडळीद्वारे स्वतःला प्रकट करतो. जीसस रिव्हील्ड थ्रू बीएफसी. आणि येशू मंडळीद्वारे प्रकट होताना ते पाहतील. बीएफसीद्वारे प्रकट होताना पाहतील. जीसस रिव्हील्ड थ्रू द चर्च इन पुणे. आणि पुणे इथल्या मंडळीद्वारे येशू प्रकट होताना ते पाहतील. जीसस रिव्हील्ड थ्रू द चर्च इन महाराष्ट्र अँड इंडिया. आणि महाराष्ट्र व भारतामधल्या मंडळीद्वारे येशू प्रकट होताना ते पाहतील. आमेन, आमेन. Praise the Lord. Praise the Lord. And no man will be glorified. Only the name of Jesus will be glorified. आणि कुठल्याच मनुष्याला गौरव मिळणार नाही, फक्त येशूच्या नावाला गौरव मिळेल. Let us pray. आपण प्रार्थना करूया. Thank you Jesus. धन्यवाद येशू. Lord, as we have studied from your word. प्रभू, जसं आम्ही तुझ्या वचनातून अभ्यास केला आहे. And Lord, as you have spoken to us. जसं तू आज आमच्याशी बोलला आहेस. That we are your body. की आम्ही तुझे शरीर आहोत. And you have given us a particular function and a particular gift. आणि तू आम्हाला एक विशिष्ट कृपादान आणि एक विशिष्ट कार्य तू आम्हाला दिला. Lord, I pray that we would be able to recognize this gift. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो की आम्ही आमचं कृपादान ओळखावं. And with the power and the help of your Holy Spirit. आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने व सामर्थ्याने. Strengthen us with might. आम्हाला सामर्थ्याने बळकट कर. फ्रॉम द रिचेस ऑफ युअर ग्लोरी. तुझ्या त्या गौरवाच्या संपत्तीनुसार. दॅट वी विल बी एबल टू डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट अस टू डू. की जेणेकरून तुला जे पाहिजे, तुला जे करायचंय आम्ही ते करू शकू. दॅट वी विल बी एबल टू यूज दिस गिफ्ट अँड व्हॉट एव्हर यू हॅव कॉल्ड अस टू डू वी विल बी एबल टू डू लॉर्ड. आणि जे काही तू करण्यासाठी आम्हाला पाचारण केलं आहे आम्ही ते करू शकू, हे कृपादान आम्ही वापरू शकू. अँड दॅट वी वोंट जस्ट कम हिअर अँड सिट. आणि आम्ही इथून फक्त बसणार नाही. अँड वॉर्म द चेअर्स अँड गो बॅक. आणि खुर्च्या गरम करून आम्ही जाणार नाही. बट वी वुड बी एबल टू कम अँड कॉन्ट्रीब्युट लॉर्ड. परंतु आम्ही या ठिकाणी येऊन आम्ही एक योगदान देऊ शकतो. थँक यू लॉर्ड, बिकॉज यू हॅव मेड अस अ पार्ट ऑफ युअर बॉडी. धन्यवाद येशू की तू आम्हाला तुझ्या शरीराचा भाग बनवला. दिस इज आवर प्रिव्हिलेज. हे आमचं सौभाग्य आहे. अँड वी विल एज अ चर्च स्टँड अप अँड डू व्हॉट एव्हर यू टेल अस टू डू. आणि आम्ही मंडे म्हणून तुला जे पाहिजे आम्ही ते करणार. लॉर्ड, इन द डेज टू कम यूज अस एज युअर हँड्स अँड युअर फीट. प्रभू, येणारे दुसऱ्या मध्ये तू आमचा उपयोग कर, तुझे हात आणि तुझे पाय म्हणून. अँड मे यू बी रिव्हील्ड टू द वर्ल्ड. आणि जगाला तू प्रकट होऊ दे. थ्रू अस, आमच्याद्वारे. थँक यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू. वी ब्लेस युअर नेम. तुझ्या नावाला आम्ही धन्य म्हणतो. इन जीसस नेम आय प्रे. येशूच्या नावाने मी प्रार्थना करतो. आमेन, आमेन. आमेन. थँक यू. धन्यवाद.